अपने कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है। जो इस तरह से जय शिवराय मित्रांनो। तर मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल एज्युक्रिएशन वायटीमध्ये एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, जसा का तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ बघितला, आजचा जो व्हिडिओ आहे एकदम कडक झालेला आहे। तर आजच्या व्हिडिओला तुम्ही लाईक नसेल केलं तर आजच्या व्हिडिओ लाईक करून घ्या। आपण आपल्या आजच्या व्हिडिओचं लाईक एम जे आहे ते 50 लाईक ठेवत आहोत। नक्की तुम्ही 50 लाईक पूर्ण करा। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाईम आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण आपल्या चॅनलवरती फ्रीमध्ये मटेरियल जे आहे ते प्रोव्हाइड करत असतो विदाऊट पासवर्डचे। आणि सोबतच बेल आयकन दाबून ऑल नोटिफिकेशनवरती सिलेक्ट करा, जेणेकरून जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करणार सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाणार। आणि तुम्ही जर आपलं टेलिग्राम चॅनल अजूनही जॉईन केलं नसेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या, कारण तिथं मी तुम्हाला व्हिडिओचे मटेरियल जे आहे ते प्रोव्हाइड करत असतो। आणि आपल्या इंस्टाला अजूनही फॉलो केलं नसेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या। डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आपल्या इंस्टाग्रामची लिंक दिसून जाणार आणि स्क्रीनवरती तुम्हाला इंस्टाची आय डी जी आहे ते शो होत आहे। तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या, कारण तिथं मी तुम्हाला व्हिडिओशी रिलेटेड अपडेट देत राहतो। आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला काही अडचण असल्यास मला तिथे तुम्ही मेसेज करा, मी तुमची अडचण जी आहे ते सॉल्व करून देईल। तर जरा वेळ न घालवता आपण आपली आजची व्हिडिओ एडिटिंग जी आहे ते स्टार्ट करू। तर मित्रांनो, आपण आपल्या अलाईट मोशन ॲपच्या होमस्क्रीनवरती आलेलो आहोत। तर इथल्यानंतर तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्ट आणि शेकेप एक डिस्क्रिप्शनमधल्या लिंकमधून ओपन करून घ्यायचे आहे आणि इथे इम्पोर्ट करून टाकायचे। आणि तुम्हाला प्रोजेक्टवरती क्लिक करून इथून आपला बीटमार्क प्रोजेक्ट जो आहे तो ओपन करून टाकायचा। अशा प्रकारे आपला बीटमार्क असणार आहे। तर तुम्हाला सुरुवातीला येऊन जायचं आहे, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, इमेज आणि व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि व्ह्यूवॉलवरती क्लिक करून इथून आपल्याला एक बॅकग्राऊंड व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। तर ॲड केल्यानंतर आपल्याला पुन्हा प्लसच्या आयकॉनवरती जायचं आहे, इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन इथून एक आपल्याला इमोजीचा PNG ॲड करायचा आहे आणि मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मवरती जाऊन अशा प्रकारे हा PNG जो आता आपल्याला मनात सेट करायचा आहे। अशा प्रकारे केल्यानंतर आता आपल्याला फर्स्ट बीट मार्कवरती येऊन जायचं आहे। तर इथं आल्यानंतर एकदम छोटासा आपल्याला व्हिडिओ ॲड करायचा आहे। तर या व्हिडिओच्या लेअरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ऑप्शनवरती क्लिक करून या पुढची व्हिडिओची लेअर जी आहे आपल्याला कट करायची आहे। त्यानंतर इमोजीच्या लेअरवरती क्लिक करून पुन्हा या ऑप्शनवरती क्लिक करून या पुढची इमोजी तुम्हाला कट करायची आहे। कट केल्यानंतर इथून आपल्याला फोटो जे आहे ते ॲड करायला स्टार्ट करायचा आहे। तर प्लसच्या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इमेज आणि व्हिडिओवरती जायचं आहे। अशा प्रकारे इकडे स्क्रोल करून टाकायचं आहे तुम्हाला आणि इथून फोटो जे आहे ते तुम्हाला ॲड करायचा आहे। तर पहिला फोटो ॲड करायचा आहे आणि ॲरोवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे। हा ॲरो तुम्हाला सेकंड बीटमार्कवरती अशा प्रकारे घेऊन जाणार, बघू शकता हा मागे घेऊन जाणार आणि हा पुढे। तर सेकंड बीटमार्कवरती आल्यानंतर या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि ऑप्शनवरती क्लिक करून या पुढचा फोटोचा पार्ट कट करायचा आहे। तर पुन्हा प्लसच्या आयकॉनवरती जायचं आहे आणि आता दुसरा फोटो इथं ॲड करायचा आहे आणि ॲरोवरती क्लिक करायचा आहे आणि ऑप्शनवरती क्लिक करून या पुढचा फोटोचा पार्ट कट करायचा आहे। तर असंच एक एक करत आपल्याला सर्व फोटो इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर पुन्हा प्लसच्या आयकॉनवरती जायचं आहे आणि फोटो ॲड करून या ऑप्शनवरती क्लिक करून या पुढचा फोटोचा पार्ट कट करायचा आहे। तर असंच एक एक करत आपल्याला इथं फोटो ॲड करायचे आहेत। तर मी तुम्हाला फोटो ॲड जे आहे ते करून दाखवतो फटाफट आणि त्यानंतर आपली व्हिडिओ एडिटिंग जी आहे ते कंटिन्यू करतो। तर मित्रांनो, जसं का तुम्ही तुम्हाला सांगितले तर फोटो ॲड कसे करायचे, तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व फोटो इथं ॲड करून टाकायचे आहेत। तर मी जे फोटो ॲड केले सर्व ॲड करून दाखवलेले आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही बघून घ्या, तुम्ही पण असेच फोटो जे आहे ते ॲड करून टाकजा। अशा प्रकारे 24 सेकंडपर्यंत आपला व्हिडिओ जो आहे तो आहे। तर आता तुम्हाला बॅक येऊन जायचं, आपले शेकिफेकवर तुम्हाला ओपन करायचं आहे। अशा प्रकारे तर पहिल्या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आणि इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करायचा आणि कॉफी इफेक्ट करून टाकायचा आहे। कॉफी इफेक्ट केल्यानंतर तुम्ही आपल्या प्रोजेक्टवरती बॅक येऊन जायचं आहे। तर मित्रांनो, आपल्या प्रोजेक्टवरती आल्यानंतर तर पहिल्या फोटोवरती तुम्हाला येऊन जायचं आहे आणि या फोटोवरच्या लेअरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती जायचं आहे आणि पेस्ट इफेक्ट करून टाकायचा आहे। अशा प्रकारे त्यानंतर एक फोटो दिसून जाणार, 2 नंबरचा फोटो तुम्हाला रिकामा ठेवायचा आहे, कारण आपण त्याला दुसरा इफेक्ट अप्लाय करायचा आहे। तर त्यानंतरच्या 2 फोटोंना आपल्याला हा इफेक्ट जो आहे तो अप्लाय करून टाकायचा एकदम इझिली। अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचा आहे। तर मित्रांनो, आपण जर हा वॉटर फॉर्म ड्रॉपवाला इफेक्ट घेतला तर हा सर्व फोटोंना आपल्याला अप्लाय
करून टाकायचा आहे. ज्या ज्या फोटोंना आपल्याला इफेक्ट पाहिजे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतोच, त्या त्या फोटोंना तुम्हाला इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर दुसरा इफेक्ट अप्लाय करून तुम्ही ज्या फोटोंना तो दुसरावाला इफेक्ट पाहिजे तो अप्लाय करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला डबल डबल आपल्या शेक इफेक्टवरती जायचं काम नाही पडणार. एकाच इफेक्टमध्ये तुम्ही सर्व काम जे आहे ते करू शकता. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर त्यानंतर तुम्हाला छोट्या बीट मार्क दिसून जातील आणि त्यानंतर एक मोठ्या ड्युरेशनचा फोटो दिसणार. आपण याला दुसरा इफेक्ट अप्लाय करणार आहोत नंतर, आणि त्यानंतर एक तुम्हाला छोटा म्हणजे मोठा, जास्त छोटा पण नाही आणि जास्त मोठा पण नाही असा ड्युरेशनचा फोटो तुम्हाला दिसून जाणार. तर या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि इफेक्टवरती जाऊन थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट. त्यानंतर पुन्हा छोट्या बीट मार्क आणि एक मोठा आणि त्यानंतर थोडासा छोटा फोटो, याला या फोटोला आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर असं जा एकदम इझी आहे मित्रांनो. त्यानंतर या फोटोला आपल्याला इफेक्ट अप्लाय करून टाकायचा आहे अशा प्रकारे. तर तुम्ही जर आपल्या व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर आपला व्हिडिओ लाईक करून घ्या, कारण तुम्हाला असंच इथं मराठीमधून एडिटिंग जे आहे ते शिकायला मिळेल. आणि सबस्क्राईब पण करून टाका. तर आता पुन्हा आपल्या शेक इफेक्टवरती येऊन जायचं आहे. तर आता या दोन नंबरच्या इफेक्टवरती तुम्हाला येऊन जायचं अशा प्रकारे हावाला. तर या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, थ्री डॉटवरती जाऊन कॉफी इफेक्ट करून टाकायचं आहे. कॉफी इफेक्ट केल्यानंतर आपल्या प्रोजेक्टवरती तुम्हाला बॅक येऊन जायचं आहे आणि फक्त छोटे बीट मार्क्स सोडून सर्व फोटोंना, जे फोटो आपले राहिलेले आहेत त्या फोटोंना आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्या फोटोला आपण अगोदरच इफेक्ट दिलेला आहे. त्यानंतर दोन नंबरचा फोटो आपण तसाच ठेवलेला होता. त्या फोटोवरच्या लेअरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इफेक्टवरती जाऊन थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून टाकायचा अशा प्रकारे. आणि हे छोट्या बीट मार्क याला आपण दुसरा इफेक्ट अप्लाय करणार आहोत. त्यानंतर एक मोठ्या ड्युरेशनचा फोटो दिसून जाणार. तर या फोटोच्या लेअरवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे, इफेक्टवरती जाऊन थ्री डॉटवरती जाऊन याला पण तोच इफेक्ट जातो अप्लाय करायचा आहे. तर जेवढ्या पण आपण छोट्या बीट मार्क ॲड केला त्यानंतर एक तुम्हाला मोठ्या ड्युरेशनचा फोटो दिसून जाणार. तर मोठ्या ड्युरेशनचा फोटोला हावाला इफेक्ट जो आहे तो तुम्हाला अप्लाय करायचा आहे. एकदम इझी आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपण छोट्या बीट मार्कचा इफेक्ट कॉपी करून छोट्या बीट मार्कला देऊन देणार. अशा प्रकारे आपण इफेक्ट कॉपी केलं आणि पेस्ट. तर आता बॅक येऊन जायचं आहे. तर मित्रांनो इथं थर्ड नंबरच्या इफेक्टवरती तुम्हाला यायचं आहे. तर इथं मी तुम्हाला गायडन्स पण दिलेलं आहे, फॉर शॉर्ट बीट ओनली. तर हे फक्त तुम्हाला शॉर्ट बीटवरती अप्लाय करायचं आहे. तर इफेक्ट कॉपी करण्यासाठी तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे आणि थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून टाकायचा आहे आणि आपल्या प्रोजेक्टवरती तुम्हाला बॅक येऊन जायचं आहे. तर बॅक आल्यानंतर आता छोट्या बीटनं आपल्याला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचा आहे, इफेक्टवरती जायचं आहे, थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट अशा प्रकारे. तसं थोडंसं पुढं येऊन जायचं आहे नेक्स्ट फोटोवरती आणि नेक्स्ट फोटोला आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचा आहे. बघू शकता एकदम इझी एडिटिंग आहे मित्रांनो. तुम्हाला फक्त जो आहे तो व्हिडिओ पूर्णपणे बघावा लागेल. अशा प्रकारे आपण इफेक्ट अप्लाय करत आहोत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला असंच इथं मराठीमधून ट्रेंडिंग टॉपिकवरती एडिटिंग जे आहे ते शिकायला मिळेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला पण सपोर्ट करा मित्रांनो. पुन्हा छोट्या बीट मार्क तुम्हाला दिसून जातील. या छोट्या बीट मार्कला आपल्याला हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा आहे. तर मी फटाफट तुम्हाला छोट्या बीट मार्कला इफेक्ट जातो अप्लाय करून दाखवतो मित्रांनो. फक्त आता दोनच राहिलेले आहेत तर मी त्या दोन्हीला इफेक्ट अप्लाय करतो. त्यानंतर आपल्या व्हिडिओमधली पुढची प्रोसेस तुम्हाला सांग. तर मित्रांनो इथपर्यंत आपण हा इफेक्ट देऊन दिला आहे. तर आता आपल्याला फर्स्ट बीट मार्कवरती येऊन जायचं अशा प्रकारे आणि प्लसच्या आयकॉनवरती जायचं आहे, इमेज आणि व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. व्हिवॉलवरती जाऊन इथून आपल्याला एक ब्लॅक शॅडो इफेक्ट ॲड करून टाकायचा आहे. तर अशा प्रकारे ॲड केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मवरती तुम्हाला जायचं आहे आणि थर्ड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याची साईज थोडी वाढवून टाकायची आहे. वाढवल्यानंतर अशा प्रकारे फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून हे जे आता आपल्याला स्क्रोल करत खाली घेऊन यायचं आहे. तशा प्रकार केल्यानंतर आता आपल्याला इथं टेक्स्ट पीएनजी एक ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर याची पण थोडी साईज तुम्हाला कमी करायची आहे. कमी केल्यानंतर ह्या जो आता आपल्याला खाली सिलेक्ट करून आणायचा आहे. अशा प्रकारे केल्यानंतर आता बॅक येऊन जायचं आहे तुम्हाला एकदम व्हिडिओच्या लास्टमध्ये आणि ब्लॅक शॅडो इफेक्टच्या लेअरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. न्यू ऑप्शनवरती क्लिक करून ब्लॅक शॅडो इफेक्ट लास्टपर्यंत घेऊन यायचं आहे. त्यानंतर टेक्स्ट पीएनजी पण लास्टपर्यंत घेऊन यायचं आहे. तर मित्रांनो आजची व्हिडिओ एडिटिंग जी आहे ती एकदम कम्प्लीट झालेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला असंच इथं मराठीमधून ट्रेंडिंग टॉपिकवरती एडिटिंग जी आहे ते शिकायला मिळेल. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.